निवडणूक आयोगानं अनेक प्रयत्न करून देखील यंदा मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून केले गेलेले प्रयत्न फोल ठरलेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट. 21 ऑक्टोबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आलाय. खास करून शहरी भागामध्ये झालेल्या मतदानाचा टक्का यावेळी घसरलेला पाहायला मिळाला. 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी मतदान 61.20% एवढं झालं. राज्यातून सर्वात जास्त मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं असून सर्वाधिक 73% मतदानाची नोंद कोल्हापूरमध्ये झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का घसरलेला पाहायला मिळाला. मुंबई शहरामध्ये 48.51%, तर मुंबई उपनगरमध्ये 51.31% एवढंच मतदान झालं. ठाणे जिल्ह्यामध्ये 48.33% मतदान झालं, तर पुणे शहरामध्ये 57.23% एवढं मतदान झालं. नागपूर शहरातही कमी मतदान झालं, त्यामुळे निवडणूक आयोगाकडून एवढी जनजागृती करून देखील मतदानाचा टक्का घसरलेलाच पाहायला मिळाला. निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत निवडणूक आयोगानं मतदानाचा प्रचार आणि प्रसारासाठी भरपूर प्रयत्न केला. निवडणूक आयोगानं यावेळी माधुरी दीक्षित यांना ब्रँड अँबेसिडर केलं. प्रत्येकाने मतदान करावं यासाठी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रचार केला. मात्र या विधानसभा निवडणुकीला 2014ला झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 2% मतदान कमीच झालं. शेवटी इलेक्शन कंडक्ट दोन भाग आहे. वन इज कंडक्ट ऑफ इलेक्शन, तो सर्व व्यवस्था चोखपणे आणि व्यवस्थित रीतीने केली पाहिजे, ह्याच्याबद्दल कोणाचे दोन मत नाही. दुसरा भाग आहे लोक किती संख्येने पुढे येतात हा लोकांवर असते, पण आपण त्यांना सगळे जे फॅसिलिटी उपलब्ध करून देतो. आणि हे जर आपण बघितलं तर यावेळी पावसाचं जे वातावरण होता सगळ्या ठिकाणी, इनफॅक्ट आज हेवी रेन इन लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली अँड इवन इन पुणे देयर वाज फोरकास्ट दॅट आफ्टर 2 o'clock देयर विल बी हेवी रेन. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असल्यानं मतदार राजा मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी उत्साही दिसत नव्हता. पण मतदान हा जसा आपला अधिकार आहे तसंच ते राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कर्तव्य बजावलं गेलं पाहिजे ही सर्व मतदारांची जबाबदारी आहे. झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का हा केवळ 60.46% एवढाच होता. 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यापेक्षा 2% मतदान यावेळेस कमी झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून जे निवडणूक आयोग आहे हे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र मतदान कमी झाल्यामुळे त्यांना अपयश आलं एवढं मात्र नक्की. पण प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत जायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे ही आपली देखील जबाबदारी आहे. म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदाराने मतदान केंद्रावर जावं आणि हा मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कॅमेरामन शिवाजी काळेसाहेब उमेश करंजकर, AM न्यूज, मुंबई.